वेलकम स्टूडेंट. लास्ट लेक्चर वी लर्न द कंप्यूटर ग्राफिक्स मोड्स. देयर आर टू टाइप्स ऑफ मोड. फर्स्ट मोड इज अ टेक्स्ट मोड एंड सेकंड मोड इज अ ग्राफिक्स मोड. तर आपण काल बघितलेलं आहे की टेक्स्ट मोड कशासाठी यूज केला जातो. तर टेक्स्ट मोड हा कशासाठी यूज केला जातो, आपला कॅरेक्टर एज अ कॅरेक्टर मोड म्हणून यूज केला जातो. तसेच त्याला आपण अल्फा न्यूमेरिकल मोडही म्हणतो. आणि ग्राफिक्स मोड कशासाठी यूज केला जातो, तर आपण ज्या काही कम्प्युटर मध्ये इमेजेस ड्रॉ करणार आहेत, लाईन ड्रॉ करणार आहेत, कुठले ग्राफ ड्रॉ करणार आहोत, त्यासाठी आपण ग्राफिक्स मोड यूज करतो. तर चला तर बघूया आपण आज टेक्स्ट मोड ग्राफिक्स फंक्शन. आता ह्या टेक्स्ट मोडला काही प्रॉपर्टीज आहेत किंवा काही त्याला फंक्शन्स आहेत. टोटल 11 फंक्शन्स आहेत. ते फंक्शन्स आपण आज या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर बघा, टेक्स्ट मोड इज यूज फॉर द स्क्रीन डिवाइडेड इनटू कॅरेक्टर्स पोझिशन. म्हणजे काय आहे टेक्स्ट मोड हा कशासाठी यूज केला जातो, जी आपल्या कम्प्युटरची स्क्रीन असेल ती डिवाइड करण्यासाठी. बट कशानुसार ती स्क्रीन डिवाइड करतो आपण, जसे कॅरेक्टर प्रेझेंट्स आहेत त्यानुसार. कॅरेक्टर म्हणजेच काय, तर पिक्सेल, डॉट, स्क्वेअर्स जे आहेत आपल्या कम्प्युटर्समध्ये, त्याच्या पोझिशन्सवर ना आपण टेक्स्ट मोड राईट करतो. तर पोझिशन्स कुठल्या कुठल्या आहेत त्यांच्या, जसं पोझिशन वर्ड कुठे आहे आपला, टॉप ऑफ द स्क्रीन. नेक्स्ट इकडे लास्टला काय आहे, सीएलआर, एससीआर, कुठे आहे आपला, बॉटम ऑफ द स्क्रीन. जसं इकडे 16 कुठे आहे आपलं, राईट साइड ऑफ द स्क्रीन. तसं काय आहे, जे हे कॅरेक्टर्स कुठे आहेत, पोझिशन्समध्ये. म्हणजे कॅरेक्टरला किती पोझिशन्स आहेत, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम, मिडल, ह्या काय झाल्या आपल्या कॅरेक्टरच्या पोझिशन्स. नेक्स्ट आहे, स्क्रीन इज मॅप एज नंबर ऑफ रोज इन टू नंबर ऑफ कॉलम्स. जसं काल मी सांगितलं होतं, आपली स्क्रीन कशी मॅप केली जाते, कॉलम्स इन टू रोज, म्हणजे यम नंबर ऑफ रोज इन टू यन नंबर ऑफ कॉलम्स. म्हणून इथे जनरली ह्या आपल्या स्क्रीनमध्ये किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत, 50 कॉलम्स आहेत, आणि रोज किती आहेत, 25 रोज. म्हणून स्क्रीन कशी मॅप होईल आपली इथे, 50 × 25. आता बघूया आपण टेक्स्ट मोडचे ग्राफिक्स फंक्शन कुठले कुठले आहेत. तर सर्वात पहिला फंक्शन आहे विंडो. तर विंडो फंक्शन काय आहे, दिस फंक्शन स्पेसिफाईज अ विंडो ऑन स्क्रीन. म्हणजे काय आहे, एक्झाम्पल जर आपण कम्प्युटर चालू केला, कम्प्युटर चालू केल्यानंतर आपली स्क्रीन येते, वेलकम नाव येतं, कम्प्युटर चालू होता, म्हणजे ती काय आहे, आपली कम्प्युटरची स्क्रीन. ती स्क्रीन ओपन होण्यासाठी कम्प्युटर ग्राफिक्सचं कुठलं फंक्शन यूज केलं जातं, विंडो नावाचं फंक्शन यूज केलं जातं. आता ह्या विंडो नावाच्या फंक्शनला 4 कॉर्डिनेट्स आहेत. म्हणजे काय आहेत, ते पॅरामीटर्स आहेत, सॉरी 2 कॉर्डिनेट्स आहेत, त्या 2 कॉर्डिनेट्सचे 4 पॅरामीटर्स आहेत. 2 कॉर्डिनेट्स कुठले कुठले असतात, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, म्हणजे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ऍक्सिस. त्याचे किती पॅरामीटर्स आहेत, आपले 4 पॅरामीटर्स आहेत. आता बघा हे काय आहे, द 4 इंटीजर कॉर्डिनेट्स ऑफ द विंडो आर पास एज पॅरामीटर्स टू दिस फंक्शन. म्हणजे हे काय आहेत, आपले खालचे विंडो, लेफ्ट, टॉप, राईट, बॉटम, हे 4 काय आहेत, आपल्या विंडोचे पॅरामीटर फंक्शन्स आहेत. आता इथे इंटीजर का दिला आहे, तर ज्या काही आपण लेफ्ट, टॉप, राईट, बॉटमच्या व्हॅल्यू लिहिणार आहोत, त्या कुठल्या डेटा टाईप मध्ये आहेत, आपल्या इंटीजर डेटा टाईप. इंटीजर डेटा टाईप म्हणजे काय, 1, 2, 3, 4 नंबर्स, जिथे आपण नंबर्स घेतो त्याला आपण इंटीजर म्हणतो. समजला विंडो. आता त्यानंतर आपला नेक्स्ट टेक्स्ट मोड आहे पुट सीएच. सगळ्यांनी शिकला आहात सी लँग्वेज मध्ये पुट सीएच म्हणजे काय, ओनली वन, एकच कॅरेक्टर आपण जिथे इन्सर्ट करतो किंवा एकच कॅरेक्टर आपण जिथे डिस्प्ले करतो त्याला काय यूज करतो आपण, पुट सी एच. इट डिस्प्लेज अ सिंगल कॅरेक्टर ऍट कर्सर पोझिशन. म्हणजे आपण जिथे कर्सरची पोझिशन ठेवली असेल तिथे काय करतो आपण, एकच कॅरेक्टर डिस्प्ले करतो, त्याला आपण यूज करतोय पुट सी एच. तर त्याचं सिंटॅक्स कसं आहे, पुट सी एच कॅरेक्टरचं नेम. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा, पुट सी एच 2 ब्रॅकेट मध्ये ए. म्हणजे काय आहे, आपण आता पुट सी एच डिस्प्ले काय करणार आहे, एक कॅरेक्टर म्हणजे ए डिस्प्ले करणार आहे. तर हा पुट सी एच काय काय डिस्प्ले करतो, तर हा अल्फा न्युमेरिक किंवा कॅरेक्टर डिस्प्ले करतो. अल्फा न्युमेरिक्स म्हणजे काय, आपले टेक्स्ट, कॅरेक्टर म्हणजे पण एक टेक्स्ट, सिंगल टेक्स्ट डिस्प्ले करतो. आता इथे बघा
इथे दिलेला आहे डिस्प्ले कॅरेक्टर ए ऍट स्पेसिफाइड कर्सर पोझिशन फेअर कर्सर पोझिशन विल बी व्हॉट एव्हर करंट बाय डिफॉल्ट पोझिशन इज म्हणजे तुमचा कर्सर जिथे जिथे असेल तिथे पुट सी एच ही जर कमांड आपण टर्बो सी मध्ये टाकली पुट सी एच ए एंटर केलं जिथे आपल्या कर्सरची पोझिशन असेल तिथे आपल्याला काय होईल हा हे कॅरेक्टर डिस्प्ले होईल आता नेक्स्ट आहे नेक्स्ट थर्ड टेक्स्ट मोड सगळ्यांनी सी लँग्वेज मध्ये बघितला आहे सी एल आर एस सी आर क्लिअर स्क्रीन जे काही प्रीवियस प्रोग्रामचं आउटपुट होतं त्या कन्सोलची स्क्रीन क्लिअर करण्यासाठी आपण यूज करतो क्लिअर स्क्रीन सी एल आर एस सी आर क्लिअर द कन्सोल स्क्रीन इट इज प्री डिफाइंड फंक्शन इन कोनिओ डॉट एच फाईल इट क्लिअर्स द आउटपुट ऑफ प्रीवियस प्रोग्राम म्हणजे काय आहे आपल्या ज्या काही हेडर फाईल आहेत एसटीडीआयओ डॉट एच अँड कोनिओ डॉट एच तर हे क्लिअर स्क्रीन हे कोनिओ डॉट एच चं डिफॉल्ट फंक्शन आहे हे यूज केल्यानंतर काय होतं आपण जो काही अगोदर प्रोग्राम रन केलेला आहे त्या प्रोग्रामचा आउटपुट क्लिअर होतो बघा इथे दिले इट क्लिअर्स द एंटायर स्क्रीन अँड लोकेट्स द कर्सर इन टॉप लेफ्ट कॉर्नर ऑफ द स्क्रीन दॅट इज वन वन हे वन वन काय आहेत एक्स वायचे कॉर्डिनेट्स आहेत जो काही आपला कर्सर पोझिशन दाखवतो आपल्याला डॉट मध्ये असेल ती पोझिशन आणि तिथे काय असतो तो स्क्वेअर असतो स्क्वेअरला कुठले कॉर्डिनेट्स आहेत आपले एक्स आणि वाय म्हणून तिथे वन वन सिंटॅक्स बघा कसा आहे त्याचा सिंटॅक्स सी एल आर एस सी आर हे काय झाले आपले तीन मोड आता पुढचे बघूया नेक्स्ट आहे गो टू एक्स वाय गो टू एक्स वाय म्हणजे काय एक्स वाय काय आहेत आपले हे कॉर्डिनेट्स आता गो टू म्हणजे काय जिथे एक्स वाय कॉर्डिनेट्स आहेत त्या पोझिशनला आपल्याला जायचं आहे म्हणजे गो टू एक्स वाय इट पोझिशन्स द कर्सर टू द स्पेसिफाईड लोकेशन ऑन स्क्रीन व्हेअर लोकेशन इज स्पेसिफाईड बाय द एक्स वाय कॉर्डिनेट्स ऑफ द पॉइंट म्हणजे काय आहे सो इथे एक्झाम्पलमध्ये बघा गो टू 3.4 म्हणजे एक्स ऍक्सिस वरच्या 3 पॉइंटला आणि वाय ऍक्सिस वरच्या 4th पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे ते कर्सरची पोझिशन असेल आपली तर इथे सिंटॅक्स बघा गो टूचा कसा आहे गो टू एक्स वाय एक्स आणि वाय काय आहे ते कॉर्डिनेट्सच्या व्हॅल्यू व्हिअर एक्स वाय आर कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट व्हिअर कर्सर इज टू बी पोझिशन आता इथे एक्झाम्पलमध्ये बघा गो टू 3.4 इट पोझिशन्स कर्सर टू 3rd रो 4th कॉलम म्हणजे काय जो काही एक्स ऍक्सिस असेल त्याच्या 3rd रो मध्ये कर्सरची पोझिशन असेल आणि वाय ऍक्सिसच्या 4th कॉलम मध्ये आपल्या कर्सरची पोझिशन असेल नेक्स्ट बघा पुट यस पुट जसं पुट सी एच होतं कॅरेक्टर डिस्प्ले करत होतो आता पुट यस यस म्हणजे काय स्ट्रिंग आपल्याला इथे एखादं सेंटेन्स डिस्प्ले करायचंय किंवा एखादी स्ट्रिंग डिस्प्ले करायची तर त्यासाठी काय यूज करतो आपण पुट यस इट डिस्प्ले स्ट्रिंग ऍट कर्सर पोझिशन एखाद्या कर्सरच्या पोझिशनला आपल्याला स्ट्रिंग डिस्प्ले करायची असेल तर आपण यूज करतो आहे पुट यस सिंटॅक्स बघा कसा आहे त्याचा पुट यस यस वन आता हे इथे यस वन काय आहे आपलं तर यस वन हे आपल्या स्ट्रिंगचं नाव आहे इथे बघा यस वन काय आहे आपल्या स्ट्रिंगचं नाव म्हणजे सिंटॅक्स कसा पुट यस स्ट्रिंग नेम व्हिअर यस वन इज स्ट्रिंग टू बी डिस्प्लेड ऍट स्पेसिफाईड कर्सर पोझिशन फॉर पुट यस अँड पुट सी एच फंक्शन्स आर यूज गो टू एक्स वाय कॅन बी यूज म्हणजे काय आहे इथे गो टू एक्स वाय का यूज केलं आपल्याला ती स्क्रीन सॉरी ती स्ट्रिंग कुठल्या पोझिशनवरती डिस्प्ले करायची त्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागणार आहे गो टू एक्स वाय एक्स वायच्या कॉर्डिनेटचं फंक्शन यूज करायला लागेल त्या ठिकाणी आपली ती यस वन स्ट्रिंग ही डिस्प्ले होऊ शकते म्हणून एक्झाम्पलमध्ये बघा लिहिलं आहे गो टू एक्स वाय काय करणार आहेत आपण एक्स वाय कॉर्डिनेटच्या 3rd रो मध्ये आणि 4th कॉलम मध्ये जाणार आहोत आणि तिथे काय होईल आपली हॅलो नावाची स्ट्रिंग डिस्प्ले होईल म्हणजे काय आहे पुट यस ही स्ट्रिंग हॅलो कुठे डिस्प्ले होणार आहे 3rd रो मध्ये आणि 4th कॉलम मध्ये आपल्या स्क्रीनच्या आणि नेक्स्ट काय गो टू एक्स वाय 10.10 पुट सी एच ए कॅरेक्टर कुठे डिस्प्ले होणार आहे गो टू एक्स वायच्या 10.10 पोझिशनला हे आपलं कॅरेक्टर डिस्प्ले होणार आहे आता नेक्स्ट बघूया आतापर्यंत किती बघितलेत आपण 5
फंक्शन्स बघितले आहेत टेक्स्ट मोडचे. फर्स्ट फंक्शन बघितलेलं विंडो, सेकंड फंक्शन बघितलेलं आपण पुट सी एच, थर्ड फंक्शन बघितलेलं क्लिअर स्क्रीन, फोर्थ फंक्शन गो टू, फिफ्थ फंक्शन आहे पुट यस. आता नेक्स्ट फंक्शन बघणार आहोत आपण सिक्स, टेक्स्ट कलर. टेक्स्ट कलर म्हणजे काय, एखादा जो काही वर्ड लिहिलेला आहे आपण टेक्स्ट मोड मधला वर्ड लिहिलाय त्याला कलर करायचा आहे, त्यासाठी काय यूज करतो आपण टेक्स्ट कलर. फक्त इथे टेक्स्ट कलरला कलरने काय करू शकतो आपण, टेक्स्टला कलर करू शकतो, बॅकग्राऊंडला कलर नाही करत तर इथे टेक्स्ट कलर. इट सेट्स द कलर फॉर द टेक्स्ट, कशासाठी यूज करू शकतो आपण हे, कलर देण्यासाठी. सपोज इथे बघा वर्ड आहे एक ब्लॅक, आता ह्या ब्लॅक वर्ड आहे ह्या वर्डला कलर करण्यासाठी आपण कुठली प्रॉपर्टीज यूज करतो, कुठलं फंक्शन वापरतो, तर टेक्स्ट कलर. एनी टेक्स्ट डिस्प्ले आफ्टर दिस कमांड विल बी डिस्प्ले इन कलर स्पेसिफाईड बाय दिस कमांड. आता ही आपण टेक्स्ट कलर आणि त्या कलरचं नाव लिहिलं ह्या ब्रॅकेटमध्ये, तर काय आहे त्यानंतर जे काही आपण टेक्स्ट लिहिणार आहोत ते जो कलर मध्ये दिलेला आहे, ज्या कलरचं नाव लिहिलं त्या कलरमध्ये ते आपल्याला डिस्प्ले होणार आहे. आता खाली दिलेले जे काही नंबर आहेत ते टेक्स्ट कलरचे नंबर आहेत. इकडे कलर कॉन्स्टंट म्हणजे इंटीजर संख्या. सपोज तुम्ही इंटीजर वन लिहिला तर तुम्हाला तिथे कुठला कलर दाखवणार आहे टेक्स्टला, ब्ल्यू कलर. जर तुम्ही इंटीजर फोर लिहिला तर तुमच्या टेक्स्टला रेड कलर येणार आहे. जर तुम्ही इंटीजर सेवन लिहिला तुमच्या कलर टेक्स्टला लाइट ग्रे कलर येणार आहे. तसे आपण किती नंबर्स यूज करतो, झिरो टू फिफ्टीन पर्यंत. आणि एक लास्टला एक नंबर यूज करतो आहे 128 बी लिंक, म्हणजे ब्लाइंड लिंक देण्यासाठी आपण हा नंबर यूज करतो आहे. तर आता बघा टेक्स्ट कलरचा सिंटॅक्स कसा आहे. बघा इथे टेक्स्ट कलर नाव आहे आपल्या फंक्शनचं टेक्स्ट कलर, अँड इथे काय आहे आपल्या कलरचं नाव टेक्स्ट कलर कलर नेम. आता एक्झाम्पल मध्ये कसं दिले बघा, टेक्स्ट कलर ग्रीन. आता हा जो टेक्स्ट कलर ग्रीन हा सिंटॅक्स लिहिल्यानंतर आपण खाली कुठलंही टेक्स्ट लिहिलं तर ते कशा कलरमध्ये येणार आहे, ग्रीन कलरमध्ये. हा जो टेक्स्ट कलर ग्रीन हा जो सिंटॅक्स आहे त्या पद्धतीने आपण टेक्स्टला कलर करू शकतो, आयदर इज इक्विव्हॅलंट टू. दुसरी पद्धत कशी आहे, आपण जो काही त्याचे कलर कॉन्स्टंट बघितले होते त्या कलर कॉन्स्टंटचा नंबर टाकून इंटीजर आयएनटी म्हणजे डेटा टाईप आयएनटी सीओएल कलरसाठी सीओएल इक्वल टू टू सेमी कोलन. कलर पूर्ण नाव लिहू शकत नाही आपण इथे कारण की ते आपल्या ग्राफिक्स मोडमध्ये प्री डिफाईन नाहीये. जे प्री डिफाईन आहे त्यासाठी ते आहे सीओएल, म्हणून आपल्याला इथे काय लिहायचे सीओएल, कोणी इथे कलर नाव लिहायचं नाही. इंटीजर सीओएल मीन्स आयएनटी सीओएल इक्वल टू कलर कॉन्स्टंटचा नंबर, नंतर नेक्स्ट आहे टेक्स्ट कलर ब्रॅकेटमध्ये सीओएल सेमिकोलन. दोन्ही पण कोड काय करतात, सेम आहेत, ते काय करणार आपल्याला कलर डिस्प्ले करणार. अबो बोथ कोड्स डिस्प्ले सबसिक्वेंट टेक्स्ट इन ग्रीन कलर. कुठलाही कोड यूज केला आपण ग्रीन कलर आपल्याला तिथे डिस्प्ले होणार. जर इथे आयएनटी सीओएल इक्वल टू फोर लिहिलं आपण तर कुठला कलर डिस्प्ले होणार आपल्याला, फोरला आहे रेड, म्हणजे कुठला कलर डिस्प्ले होईल आपल्याला इथे, रेड कलर. आता नेक्स्ट बघा, सेवन नंबरचं फंक्शन आहे डीईएल लाईन, म्हणजे काय डिलीट लाईन. या डिलीट लाईन साठी पण आपल्याला काय करायला लागेल, गो टू एक्स वाय हे फंक्शन यूज करायला लागेल. काय यूज करायला लागेल, तर आपल्याला कुठल्या पोझिशनची लाईन डिलीट करायची हे दाखवण्यासाठी आपण कुठलं फंक्शन घेणार आहोत अगोदर, गो टू एक्स वाय. बघा डीईएल एल आय एन ई, इट डिलीट्स अ लाईन स्पेसिफाईड बाय कर्सर पोझिशन. आफ्टर डिलिशन ऑल सबसिक्वेंट लाईन्स विल बी पुश अप बाय वन लाईन. सपोज इथे आपल्याला चार लाईन दिलेली असतील आपल्या स्क्रीनवरती, तीन नंबरची लाईन डिलीट करायची, तर कोण सांगेल आपल्याला तीन नंबरची लाईन डिलीट करायची ते, तर आपल्याला अगोदर तिचे गो टू एक्स वाय कॉर्डिनेट लिहायला लागतील की कुठली लाईन डिलीट करायची ते. त्यानंतर आपल्याला डिलीट डीएल एल आय एन ई लाईन हे फंक्शन लिहायला लागेल, म्हणजे चार लाईन मधली तीन लाईन डिलीट, तिसरी लाईन डिलीट केली ती चौथी लाईन काय होणार आहे,
एका याने परत ती पुश होणार आहे. तिसरी लाईन डिलीट झाली म्हणजे चौथी लाईन आपल्या ह्या तीन नंबरच्या जागेवर आली. म्हणून बघा, आफ्टर डिलिशन ऑल सबसिक्वेंट लाईन्स विल बी पुश अप बाय वन लाईन. समजलं फंक्शन काय आहे, सिंटॅक्स कसा आहे त्याचा, DELLINE ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट सेमीकोलन. इथे जिथे जिथे सेमीकोलन आहेत प्रत्येक फंक्शनला तिथे सेमीकोलन अजिबात विसरायचा नाही. सेमीकोलन जरी राहिला तरी आपला प्रोग्राम रन होत नाही. ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे त्यामुळे सगळ्यांनी सेमीकोलन असेल, स्मॉल लेटर असेल तर स्मॉल लेटरच लिहायचं, कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल लेटरच तिथे लिहायला लागेल. जी प्रीडिफाईन व्हॅल्यू असेल ती आपल्याला तिथे प्रीडिफाईनच करायला लागते. नेक्स्ट आहे आपलं 8 नंबरचं फंक्शन आहे इनलाईन फंक्शन. आता इनलाईन फंक्शन म्हणजे काय, सपोज एखाद्याला आपण घेतल्या होत्या डिलीटला चार लाईन, तिसरी डिलीट केली तीन लाईन राहील. सपोज आता आपल्याला त्या तीन नंबरच्या लाईनमध्येच ब्लँक लाईन इन्सर्ट करायची असेल तर आपण कुठलं फंक्शन यूज करणार आहे, इनलाईन फंक्शन. इनलाईन फंक्शनही कुठलं फंक्शन यूज करतो, गो टू एक्स वाय का, तर कुठल्या कॉर्डिनेट्समध्ये किंवा कुठल्या स्पेसिफाईड लोकेशनला आपल्याला ब्लँक लाईन ड्रॉ करायची हे दाखवण्यासाठी आपण कुठलं फंक्शन यूज करतो, गो टू एक्स वाय. म्हणून बघा, इनलाईन इट इन्सर्ट्स अ ब्लँक लाईन ऍट करंट कर्सर पोझिशन. म्हणजे जी काही कर्सरची करंट पोझिशन आहे, म्हणजे करंट पोझिशन कुठली कर्सरची, जे काही गो टू एक्स वायला दिलेले पॉइंट्स असतील, कॉर्डिनेट्स असतील एक्स वायचे, ते म्हणजे कर्सरची पोझिशन. सिंटॅक्स बघा कसा आहे तिचा, इनलाईन ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट सेमीकोलन. एक्झाम्पल मध्ये बघा, गो टू एक्स वाय 8.4 सेमीकोलन इनलाईन ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट सेमीकोलन. काय करेल आता ही, इट इन्सर्ट्स अ लाईन ऍट 8th row. म्हणजे काय आहे, एक्स ऍक्सिसला ती काय करेल, आपल्याला लाईन ड्रॉ करेल कुठल्या 8th नंबरच्या रो मध्ये. आता नेक्स्ट आहे 9 नंबरचं फंक्शन टेक्स्ट बॅकग्राऊंड. आता आपण टेक्स्ट कलर बघितला होता, टेक्स्ट कलर काय करतो, टेक्स्टला कलर सेट करतो 0 to 15 हे काय आहे त्याचे कलर कोड आहेत, कलर कॉन्स्टंट आहेत. आता इथे बॅकग्राऊंड कलरसाठी किती कलर कॉन्स्टंट आहेत, 0 to 6. आता बघा, बॅकग्राऊंड कलर म्हणजे काय, टेक्स्ट बॅकग्राऊंड म्हणजे काय, जसं हे ब्लॅक नाव आहे त्याच्या खाली इथे ब्ल्यू कलर आहे, तो ब्ल्यू कलर कशाने दिला आहे आपण, टेक्स्ट बॅकग्राऊंडने. म्हणजे काय आहे, टेक्स्ट बॅकग्राऊंड म्हणजे टेक्स्टच्या पाठीमागचा कलर. टेक्स्ट बॅकग्राऊंड बघा, इट चेंजेस बॅकग्राऊंड कलर ऑफ टेक्स्ट द व्हॅलिड कलर फॉर CGAR फॉर्म 0 to 6. दे आर CGA म्हणजे काय, कलर ग्राफिक्स अडॅप्टर. म्हणजे ग्राफिक्सचं कार्ड आहे किंवा ग्राफिक्स अडॅप्टर आहे ते सपोर्ट कशाला करतं, फक्त 0 to 6 या कॉन्स्टंट कलरला. म्हणजे कुठले कुठले कलर आहेत बघा, कलर कॉन्स्टंट 0 ब्लॅक आहे, 1 ब्ल्यू आहे, 2 ग्रीन आहे, 3 सियान आहे, 4 रेड आहे, 5 मॅजेंटा आहे, 6 ब्राऊन कलर आहे. आता त्याचं सिंटॅक्स बघा कसा आहे, टेक्स्ट बॅकग्राऊंड कलर म्हणजे काय, टेक्स्ट बॅकग्राऊंड त्याच्या ओपनिंग ब्रॅकेट कलर क्लोजिंग ब्रॅकेट सेमीकोलन असंही लिहू शकतो आपण. किंवा मगाशी बघितलेला आहे आपण दोन पद्धतीने टेक्स्टला कलर कसा करत होतो आपण, INT म्हणजे डेटा टाईप, COL इक्वल टू कलरचं कॉन्स्टंट कलर म्हणजे जे कॉन्स्टंट कलरची व्हॅल्यू आहे ती. आता INT COL इक्वल टू 4 म्हणजे काय, रेड. आता इथे टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला कलर कुठला येईल, रेड. मग खाली टेक्स्ट बॅकग्राऊंड COL सेमीकोलन, इट सेट्स टेक्स्ट बॅकग्राऊंड कलर टू रेड. आपण दोन पद्धतीने कलर सेट करू शकतो, एक असा टेक्स्ट बॅकग्राऊंड ब्रॅकेटमध्ये कलर सिंटॅक्स यूज करून, नाहीतर सेकंड आहे INT कलर इक्वल टू 4 अँड टेक्स्ट बॅकग्राऊंड COL सेमीकोलन. त्यानंतर नेक्स्ट आहे 10 नंबरचा आपण यूज करतो मूव टू फंक्शन यूज करतो. इट मूव्ज कर्सर टू द लोकेशन स्पेसिफाईड बाय इन एक्स वाय कॉर्डिनेट्स. मूव टू काय करतं, आपलं कर्सरची जी काही लोकेशन्स आहेत, जे लोकेशन दिले होते, सपोज एक्स वाय अगोदर आपण सेट केलं 4 आणि 8, त्यानंतर आपल्याला जर ती लाईन मूव करायची असेल 10 या पोझिशनला, तर आपण काय यूज करू शकतो, एक्स वाय कॉर्डिनेटच्या व्हॅल्यू
किंवा ती लाईन किंवा जे काही ड्रॉ केलेले इमेज आहे तो ती आपण मूव करण्यासाठी काय यूज करतो, मूव टू फंक्शन, म्हणजे हे आहे आपलं मूव टू. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं 10 नंबरचं आउट टेक्स्ट एक्स वाय. आता आउट टेक्स्ट एक्स वाय म्हणजे काय, जे आपलं सेंटेन्स असेल, आपल्याला सेंटेन्स डिस्प्ले करायचं असेल, विथ कलर त्याला सेट करायचं असेल, स्टाईल सेट करायची असेल, तर आपण काय कुठलं फंक्शन यूज करतो, आउट टेक्स्ट एक्स वाय. काय ते इफ फंक्शन इज गिव्हन टू प्रिंट एनी स्ट्रिंग दॅट इज डन युझिंग आउट टेक्स्ट वाय, म्हणजे तुम्ही त्याला फॉर्मॅटिंग करू शकता किंवा त्याची जी काही स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये आपण ते फंक्शन लिहू शकतो. त्यासाठी आपण काय यूज करतो आहे, आउट टेक्स्ट एक्स वाय. त्याचा सिंटॅक्स आहे आउट टेक्स्ट एक्स वाय, हे कॉर्डिनेट्स आहेत एक्स वाय आणि इथे आपलं काय आहे सेंटेन्स म्हणजे एखादी स्ट्रिंग. बघा इथे व्हिअर एक्स वाय गिव्ज कॉर्डिनेट्स ऑर ऑफ अ पॉइंट फेअर फॉर्म अ डिस्प्ले टेक्स्ट, म्हणजे आउट टेक्स्टचं जे काही टेक्स्ट आहे ते आपल्याला जिथे डिस्प्ले करायचं आहे ते एक्स वाय कॉर्डिनेट्स आणि सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, इट डिस्प्ले टेक्स्ट विद इन कोटेशन मार्क ऍट स्पेसिफाईड पोझिशन अँड विथ लेटेस्ट सेट कलर स्टाईल, ज्या स्टाईलने आपण सेट केलं होतं त्या स्टाईलने. तर आपण आज काय शिकलेलो आहोत, टेक्स्ट मोड शिकलेलो आहोत ग्राफिक्स फंक्शनचे. टोटल 11 टेक्स्ट मोड्स आहेत, एकदा तुम्ही वाचून बघा, नोट्स एकदम व्यवस्थित लिहा. जर व्हिडिओ समजला नाहीतर व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल, कुठला पॉईंट समजला नाही तो आपण एक झूम मीटिंग अरेंज करू, त्या मीटिंगमध्ये जे काही पॉईंट समजले नसतील ते डिस्कस करू. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.